ஈதசச்ச பாணவ ரைதேஜ மனோ மாதேஜ கனோ நான் விஸ்வசச்ச பிரமணோ ராஜகனர் ராஜமந்திரி शिव छत्रपति यांना मानाचा त्रिवाद मुद्रा करून मी माझ्या मनोगता सुरुवात करतो। आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण होते ते, कारण जन्मताच इथली माती प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपतींचे नाव करून ठेवते। माझ्या राजाचे गुणगान गावे तेवढेच कमी आहे। जे वय खेळण्या बागडण्याचे होते, जे वय खेळण्या बागडण्याचे असते त्या वयात माझ्या शिवरायांनी हाती तलवार घेतली। अश्वारोहण गजारोहण भाला चक्रपट्टा वाहू युद्ध दुर्गम अशा शत्रु प्रदेशातून निष्ठून जाण्याची कला अशा विविध कला त्यांनी शिकल्या। हे सर्व कशासाठी हा कधी विचार तुम्ही केला आहे का? माझ्या शिवरायांना जाण होती गरीब जनतेची, माझ्या राजाला जाण होती रयतेचे रक्षण करण्याची, आणि या मागे शिकवण आणि संस्कार होते ते अशा वाघिणीचे जिचे नाव होते राजमाता जिजाऊ। परकीयांची गुलामगिरी, परकीयांची गुलामगिरी आपण का सहन करायची, परकीयांची गुलामगिरी आपण का सहन करायची, त्यांची गुलामी आता नको। आपले ध्येय, आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य असा निश्चय शिवरायांनी केला होता। आजच्या आधुनिक युगात खरी गरज आहे ती शिवरायांच्या विचारांची, त्यांचे गुण अंगी बाळगण्याची, छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची, परश्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची, जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची, आणि हीच असेल खरी माझ्या छत्रपतींची शिवजयंती। धन्यवाद। जय भवानी, जय शिवाजी।